अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। इत्तेहाद नून में आप सभी का खैर मकदम है। बेलगाम सेशन आज से शुरू हुआ, लिहाजा आज पहले दिन ही कई सारा हंगामा आज सावरकर की तस्वीर को लेकर हुआ। साथ में एक अहम मुद्दा ये भी रहा कि यकसां सिविल कोड को इस सेशन में मंजूर करने का फैसला भाजपा हुकूमत की जानिब से लिया गया है। ये भी हमने देखा है कि इससे पहले भी कि किस तरह से भाजपा कोई सरकार भाजपा सरकार किसी न किसी मुद्दे को लेकर ये इस अधिवेशन में वो आ जाती है। लिहाजा पिछली मरतबा मजहबी तब्दील कानून यानी एंटी कन्वर्जन कानून को उन्होंने मंजूर दी थी, लिहाजा इस बार उन्होंने कॉमन सिविल कोड को नाफिज करने की बात कही है। इस बात को लेकर मुसलमानों का क्या रद्दअमल होगा इस पर तो अब तक कुछ नहीं कहा गया। लिहाजा आज का जो पूरा दिन में जो सरगर्मियां रही विधानसभा के सामने खड़े हैं, आज सावरकर की तस्वीर को लेकर जिस तरह से हंगामा, उसी तरह से मराठी लोगों की जानिब से महामेलावा बनाया गया था, लिहाजा उसे भी पुलिस की जानिब से बंद कर दिया गया। उन्होंने भी एहतजाज किया, उनका कहना मराठी तंजीमों का कहना यह है कि ये जमहूरियत के ख़िलाफ़ है क्योंकि जमहूरियत में हर एक को अपने आवाज़ उठाने का हक है, लिहाजा इसे दबाया गया। और इसे लेकर महाराष्ट्र में भी इसके तासुरात देखे गए और वहाँ से भी जो है वहाँ के लीडरान ने कहा है कि हम इस पर सवाल पूछेंगे कर्नाटका हुकूमत से। लिहाजा आज का अगर पूरे दिन का जायज़ा लिया जाए तो सावरकर की तस्वीर हो या फिर यकसां सिविल कोड का मामला हो, इसी तरह से महामेलावा का मामला हुआ जो जिसे रद्द करने की कोशिश की गई, आज पूरे दिन में इसी तरह का मामला देखने को मिला। एक और ख़ास बात तवज्जो के काबिल ये रही कि मुस्लिम समाज जिस तरह से एक बेहिसी की लंबी नींद में सो रहा है, ये इस बार भी देखने को मिल रहा है। ऐसा लगता है कि मुसलमानों की कोई मसाइल है ही नहीं, जबकि यकसां सिविल कोड मुसलमानों को ही निशाना बनाते हुए इसे मंजूर करने की कोशिश की जा रही है। पिछली मरतबा भी जिस तरह से एंटी कन्वर्जन लॉ को पास किया गया और कई सारे मुद्दे आज हमने देखा कि मुख्तलिफ मसाइल पर तो सवाल उठाए जाते हैं, तकरीबन मुख्तलिफ तंजीमें इदारे मजहब धर्म भाषा के लोग यहाँ पर अपने अपने मसाइल लेकर वो यहाँ एहतजाज करते हुए पाए जाते हैं, लेकिन मुस्लिम समाज एक ऐसा है जिसके कोई मसाइल नहीं है, वो बिल्कुल इत्मीनान से है और वो यहाँ पर खुश है। लिहाजा तवक्को तो ये की जा रही है कि जब यह इतना बड़ा सेशन पूरी रियासत का बेलगाम शहर में हो रहा है तो मुसलमानों को भी चाहिए कि वो अपने कुछ मसाइल लेकर यहाँ पर आए, लेकिन हमने देखा है कि सबसे ज़्यादा निशाने पर रहने वाली कौम के कोई भी मसाइल नहीं है, ये एक अलमिया ही कह सकते हैं। वीर सावरकर फोटो हाकबेकादंत अगत्य इल्ल अल्लि सी इल्लि वर्गु हाकिल्ल ईग याके हाकबेकु हा ಅದು ಬಹಳ ಕಾಂಟ್ರವರ್ಷಿಯಲ್ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಅಂತ ಫೋಟೋ ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಅದು ಈ ಫೋಟೋ ಹಾಕಿದವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಆತ್ಮಕ್ಕೂ ಶಾಂತಿ ಸಿಗಬೇಕಲ್ವಾ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೆಜಿಸ್ಲೇಚರ್ ಪಾರ್ಟಿ ಬೋತ್ MLAs ಆ್ಯಂಡ್ MLC ಒಂದು ಒತ್ತಾಯವನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು, ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಎ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್, ಇಟ್ಸ್ ಎ ಡಿಮ್ಯಾಂಡ್. ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಎ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್, ಐ ಆಮ್ ಮೇಕಿಂಗ್ ಇಟ್ ವೆರಿ ವೆರಿ ಕ್ಲಿಯರ್. ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಎ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್, ಇಟ್ ಈಸ್ ಅವರ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಟು ಪುಟ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಪೋರ್ಟ್ರೇಟ್ಸ್ ಆಫ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಲೀಡರ್ಸ್ ಅಂಡ್ ಆಲ್ಸೋ ಸೋಷಿಯಲ್ ರಿಫಾರ್ಮಿಸ್ಟ್. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾನು ಇನ್ನೂ ಹೇಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಪತ್ರ ಏನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಕಂಟೆಂಟ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅದು ಸ್ಪೀಕರ್ಗೆ ಬಿಟ್ಟಿರುವಂಥ ವಿಚಾರ, ಈ ವಿಧಾನಸಭೆ ಒಳಗಡೆ ಇರುವಂಥದ್ದು. ನಾನು ಸ್ಪೀಕರ್ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ನಾಯಕರ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಸದನ ಬುಲಾನೆ ಕಾ ಮತಲಬ್ ವಿಪಕ್ಷ ವಾಲೆನೆ ಜೋ ಜೋ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಖಿಲಾಫ್ ಉಂಟಾ ಜೋ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಹೋ ಕೋಯಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಹೋ ಚರ್ಚಾ ಕರ್ನೆಗೆ ಲೇ ಯೇ ಸದನ ಬುಲಾತೆ. एक फोटो के लिए धरनी बैठना, सदन को एक रीति डिस्टर्ब करना, इससे कोई डेवलपमेंट का भी चर्चा नहीं होगा, 40% का भी चर्चा नहीं होगा और नॉर्थ कर्नाटक का जो असमानता है कर्नाटक में उसके बारे में चर्चा नहीं होगा और ये जो सब कम्युनिटी को जो रिजर्वेशन मांग रहे
उसके बारे में नहीं चर्चा होगा। कांग्रेस का एक ही उनका टैक्टिक्स है, ये सदन को रोकना, ये सदन में कोई चर्चा नहीं होना, ये सदन बर्बाद करना, पूरे कर्नाटक के लोगों का टैक्स का जो पैसा है उसको बर्बाद करने का कांग्रेस का सोच है, ये सोच अलग हट के। ಕಾನೂನನ್ನ ಪಾಲನೆ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಮಾಡಿಲ್ಲ ನೀವು, ಹೌದಾ? ನಾವು ಹೇಳೋದು ಎಸ್ ಸಿ ಎ ಪಿ ಅನ್ನ ಸ್ಟೇಟ್ ಅಡ್ವೈಸರಿ ಪ್ರೈಸ್, ಇದೇನಾರ ನ್ಯೂನ್ಯತೆ ಇದೆ, ಇದೇನಾರ ಕೊರತೆ ಆದರೆ ಇದನ್ನ ಭರ್ತಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸ್ಟೇಟ್ ಅಡ್ವೈಸರಿ ಪ್ರೈಸ್ ಅನ್ನ ತಾವು ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವರು ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈ ಅಧಿವೇಶನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ರೈತರ ಪರ ಇದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಕಾರ್ಖಾನೆಯವರು ತೂಕದಲ್ಲಿ ಕದೀತಾ ಇದ್ದಾರೆ, 40 ವರ್ಷದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ ನಾವು. ಈಗಿನ ಸಕ್ಕರೆ ಮಂತ್ರಿ ಜ್ಞಾನೋದಯ ಆಗ್ಬಿಟ್ಟಾಯ್ತಾ, ಅಥವಾ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರು ನಿಮಗೆ ಜ್ಞಾನೋದಯ ಆಗ್ಬಿಟ್ಟಾಯ್ತಾ? ಏನು ಇದು ತಂತ್ರ? ಆಯ್ತಪ್ಪ, ಎಷ್ಟು ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಎಷ್ಟು ತೂಕದಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಗುರುತು ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ನಾವು ನೌಕರರು ನೌಕರರು ಕುಟುಂಬನ ಕರ್ಕೊಂಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೀವು ಹೊರಗಿನ ಜನ ಕರ್ಕೊಂಬಂದ್ರು, ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಕರ್ಕೊಂಬಂದ್ರು ಸೇರ್ಸೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮುಷ್ಕರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದೇ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರನ್ನ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಗಾಡಿ ಓಡಿಸಿದ್ರ ಇತಿಹಾಸ ಇದೆ, ಎಷ್ಟೋ ಜನ ಸಾಕ್ಷಿ ಸಮೇತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಂಥ ಮುಟ್ಟಾಳ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನೈತಿಕತೆ ನೀತಿ ಪಾಠ ಹೇಳ್ತೀರ ನೀವು? ಯಾವ ಯೋಗ್ಯತೆ ಇದೆ ನಿಮಗೆ ಈ ಕಾರ್ಮಿಕರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ? ಅವನಿಗೆ ಹೆಸರು ನಿಮ್ದು? ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಏನ? ರಾಜು. ರಾಜು, ಈಗ ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೆ ನಿಮ್ದು ಸೀಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸೀಟ್ ಮಾಡಿ, ಸಾಯಂಕಾಲ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ನಾವೇನು ಮಾಡಲ್ಲ, ಅದೇ ಈಗ ನೀವು ಲೋಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಿಲಕ್ವಾಡಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಇಡಬೇಕು. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅಲ್ಲಿ ಅಂತರ ಇಲ್ಲೇ ಈಗಲೇ ಮುಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಏನಾದರೂ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಮಾಡಬಾರ್ದಾಗಿತ್ತು. ನಿಮ್ಗೆ ತಪ್ಪಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಸ್ವಲ್ಪ ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅದು ಸ್ಟೇಷನ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಸಾಯಂಕಾಲ ಕೊಟ್ಬಿಡಿ. ಅದು ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಇರಲಿ, ಆ ಗಾಡಿ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ಆಯ್ತು. ಯಾವ್ದು ಲೇಬರ್ ಇರ್ಲಿ, ಈ ಕಡೆ ಈಗ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ನಾನು ನಿಲ್ಸ್ಬೇಕು. 1 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಲ್ಲಿದೆ ಹಾಗೆ, ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಬಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಚಂದ್ರಪ್ಪ, ಇಲ್ಲಿ ಫುಲ್ ಪೆಟ್ರೋಲಿಂಗ್ ಇರಬೇಕು. ಯಾರಿದ್ದಾರೆ ಪೆಟ್ರೋಲಿಂಗ್? ಏ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಎಲ್ಲೇ ಇದ್ರು ಯಹಾ ಪರ್ ಧಾರಾ 144 ಜೊ ಹೇ ವೋ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಡಿಪೋ ಕೆ ಆಸ್ ಪಾಸ್ 500 ಮೀಟರ್ ಮೇ ವೋ ಜಾರಿ ಕಿ ಗಯಿ ಹೇ ಅಭಿ, ಔರ್ ಇಸ್ ಕಾರಣ ಸೇ ಯಹಾ ಜೊ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಕೆ ಲೋಗ್ ವೋ ಮಹಾಮೇಳವಾ ಯಹಾ ಪೆ ಆಯೋಜನ್ ಕರ್ನಾ ಚಾಹ ರಹೇ ಥೇ, ಉಸ್ಕಿ ಅನುಮತಿ ಜೊ ಹೇ ವೋ ನಹಿ ದಿ ಗಯಿ ಹೇ. ಉನ್ಹೋನೆ ತಿಲಕ್ವಾಡಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಕೆ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಕೋ ಏಕ ಅರ್ಜಿ ದಿ ಥಿ, ಜಿಸ್ಮೇ ಉನ್ಹೋನೆ ಉಸೇ ಅನುರೋಧ ಕಿಯಾ ಥಾ ಕಿ ಯಹಾ ಪೆ ಜೊ ಅನುಮತಿ ವೋ ಸಭಾ ಸಮಾರಂಭ ಕರ್ನೆ ಕೆ ದಿ ಜಾಯೆ, ಲೇಕಿನ್ ಉಸ್ಕೋ ಜೊ ಹೇ ವೋ ಖಾರಿಜ್ ಕರ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೇ, ಉಸ್ಕೋ ಜೊ ಹಮೋನೆ ವೋ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ನೆ ನಕಾರ್ ದಿಯಾ ಹೇ. ಇಸ್ಲಿ ಅಭಿ ಕಿಸಿ ಭಿ ತರಹ ಕಾ ಸಭಾ ಯಾ ಸಮಾರಂಭ ಜೊ ಹೇ ಇಸ್ ವಾಕ್ಯ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಡಿಪೋ ಕೆ ಆಸ್ ಪಾಸ್ ಜೊ ಹೇ ವೋ ಕರ್ನೆ ಕಿ ಅನುಮತಿ ನಹಿ ದಿ ಗಯಿ ಹೇ.
अगर वो कहीं दूसरे जगह करने की कोशिश करते हैं तो उस पर भी जो है कानून के हिसाब से उनके एक्शन। हमारा उद्देश्य यह है कि बेलगाम में जो ये सुवर्ण विधानसभा का सेशन अधिवेशन हो रहा है उसमें किसी भी तरह से शांति या सुव्यवस्था को जो है वो भंग करने की जो कोशिश ना की जाए, और कोई भी अगर भंग करने की कोशिश करेंगे तो उन पर जो कानूनी कार्रवाई की जाएगी। हम लोग तो इधर कर सकते हैं कि नहीं, अभी हमारे साथ कोई है क्या महाराष्ट्र वाले? अभी क्यों क्यों सर, अभी हर साल महाराष्ट्र वाले कोई ना कोई आता था, कल शिकार तो अभी क्यों नहीं सर? क्योंकि लोकशाही है, आंदोलन करे उनके नमस्कार, मी माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील बोलते। आज खरं तर कर्नाटकीय अधिवेशन सुवर्णसौधवर चालू आहे, पण त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेत्या मंडळाने आम्ही सर्वजण त्यांना प्रत्युत्तर कसं द्यायला पाहिजे तर हा निषेध व्यक्त करतोय। आज गेली 66 वर्ष आम्ही हा समाजात लढणारा हा एक वेगळ्या पद्धतीचा लढा आहे। 66 वर्षामध्ये कितीतरी हुतात्मे गेलेत, पण ह्या कर्नाटक सरकारला अजूनही जाणीव येत नाही आहे। तर हे कारण काय, तर मग कसं मराठी माणसांना दाबायचं, हाच विचार कर्नाटक सरकारचा आहे। परवाच ह्या दोन्ही मंत्र्यांची सभा झाली दिल्लीमध्ये, अमित शहाने सभा घेतली, त्यावेळेला खरं तर दोन्ही समन्वय मंत्र्यांची सभा घेतल्यासारखी दोन्ही मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची सभा होऊन सुद्धा आम्हाला कर्नाटकात राहणाऱ्या मराठी भाषिकांना त्रास आणि अन्याय करू नये ह्या संदर्भात ही सभा झालेली आहे। तरीही आज कर्नाटक सरकार आमच्यावर निषेध करतोय, अन्याय करतोय, आणि मराठी माणसांना आज बघितलं तर नेते मंडळींना पोलीस स्टेशनमध्ये अडकवून ठेवलेलं आहे, आणि आज आम्हाला महिलांना सुद्धा अडकवण्याचा त्यांनी कट्ट्यावर अशी कारवाई सुरू केलेली आहे। महामेलावर काय आयोजित करतोय, पण 20 बरस आम्ही वो करणे केले, वो पोलीस लोक और ये लोक आम्ही सब प्रेशर डाल के हमें अटक किए, इसलिए हम उनका अधिकार करते हैं, क्योंकि हम हमारे घटना ने दिए हुए अधिकार के ऊपर हम अपना एक मेला कर रहे थे। हम कराने के खिलाफ कुछ नहीं, सिर्फ हमें दिखाना है कि हम भी यहाँ हमारे लोग आज ही मार्च में जाने के लिए आज भी बहुत इंटरेस्टेड है, क्योंकि हम गए 65 ईयर से वर्षों से हम यहाँ तकलीफ ले रहे हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी।